रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत कार्तिक दीपिकाला स्टोरी ऐकायची असते म्हणून दीपाची स्टोरी सांगतो. स्टोरी ऐकून दीपिका माझी आई जशी मला भेटली नाही तसा तो मुलगा पण त्या स्टोरी तिला भेटणार नाही का असं म्हणत या स्टोरीचा एंड बदल असं म्हणत दीपिका रडायला लागते. तर कार्तिकी दीपाला औषध घ्यायला सांगते. दीपाचा काटा पटकन निघाला असं आईच्या औषधाच्या बॉटलकडे बघून म्हणते. त्यानंतर सौंदर्य आणि दीपिका देवासमोर प्रार्थना म्हणत असतात तेव्हा अचानक दिवा विसतो. सौंदर्य टेन्शन मध्ये येते तर दीपाची तब्येत आणखीन बिघडते. तर कार्तिकी औषधाची चिठ्ठी घेऊन औषध आणायला जात असते पण त्यावर पाणी पडतं. तर ती बाहेर टेम्पोवाल्या काकांसोबत डॉक्टर फ्रेंडकडे जाते. आयशा पेस्ट्री घेऊन कार्तिक कडे जाते व आज काय चांगलं झालं त्यावर एक पेंडिंग काम पूर्ण केलं असं आयशा म्हणते. तेवढ्यात कार्तिकी येते. आयशा आणि कार्तिकी एकमेकींना बघून त्यांना धक्का बसतो. तर कार्तिकला कार्तिकी आईची तब्येत ठीक नाही तुम्ही घरी चला असं रडत म्हणते. तर नंतर साक्षी घरी येते. दीपाला बघून साक्षी घाबरते व तिला पाणी देऊन उठवते. तर दीपा कार्तिकी बद्दल सारखं विचारत असते तर साक्षी कार्तिकीला शोधायला जाते. तर कार्तिकी कार्तिकला आईला औषध घेतल्यावर चक्कर आली आणि ती खोकत होती असं नाही व्हायला पाहिजे असं कार्तिक म्हणतो. हे ऐकून आयशा घाबरते. कार्तिक निघत असतो तितक्यात इमर्जन्सी येते. तर कार्तिक उमेश डॉक्टरांना कार्तिकी सोबत पाठवतो. तर पुढच्या भागात आपण पाहणार आहोत मला डॉक्टर कार्तिक यांना अपडेट करावं लागेल असं उमेश डॉक्टर म्हणत कार्तिकला कॉल करतात. मी त्यांच्याशी बोलू का असं कार्तिक म्हणतो तर डॉक्टर दीपाकडे फोन देतात. तर दीपिका सौंदर्यासोबत खेळत असते तेव्हा स्टोर रूम मध्ये दीपिकाला दीपाची डायरी दिसते. तर नक्की काय घडणार पुढच्या भागात यासाठी तुम्ही देखील बघायला विसरू नका रंग माझा वेगळा फक्त स्टार प्रवाहवर. आणि मालिकेच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.